शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता। यानंतर राज्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सत्ता स्थापन केली। मात्र उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडून बंडखोरीसाठी शिंदे गटातील आमदारांना 50 कोटी घेतल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला। यानंतर सातत्याने शिंदे गटातील आमदारांना डिवचण्यासाठी 50 खोके एकदम ओके अशा घोषणाही ठाकरे गटाकडून देण्यात आल्या होत्या। मात्र आता याच प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले। या प्रकरणी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या या तिन्ही नेत्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। आता ठाकरेंसह संजय राऊतांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावणार हे स्पष्ट झालंय। येत्या 30 दिवसांमध्ये सोशल मीडियावर ज्या पोस्ट शिंदे गटाच्या विरोधात करण्यात आल्या आहेत त्यांना हटवण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाकडून देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।